नमस्कार। शिव स्वरूपी अवतार पुरुष परम पूज्य शिर्डी साईंची महिमा कीर्ती त्यांची प्रतिभा विश्वभरात पसरलेली तर आहेच, पण साई सच्चरितार्थ त्यांच्या सरळ साध्या जीवनातून निवडलेल्या कित्येक प्रसंगांतून अमूल्य आत्मबोध जो होऊ शकतो ह्याची जाणीव किती लोकांना आहे हो। हृदयकमळात निर्मळ शाश्वत भक्तीचा संचार होण्यासाठी संपूर्ण शरणागतीच्या भावनेने ह्या जीवन संग्रामात रणक्षेत्री आत्मबल वाढवून उतरण्यासाठी काय काय करावे लागते ह्या अति आवश्यक विषयावर आपलं मार्गदर्शन करण्यासाठी, सरळ सोप्या रीतीने संशय निवारण करण्यासाठी आज आपल्या समक्ष आहेत साई माऊलींच्याच भक्तिरसात बुडलेल्या, साक्षात त्यांच्याच प्रतिबिंबास्वरूपी परमसाधिका, ज्यांच्या विवेक विनय भक्ती व शरणागती संपन्न प्रकृतीमुळे मातृवात्सल्यामुळे सर्व त्यांना आई म्हणूनच संबोधित करतात। नमस्कार आई। प्रथम मला सांगा आपलं जन्मस्थान कोणतं? माझं जन्मस्थान कुडाळ। कुडाळ? कुडाळ। अच्छा, मालवणीत आलं का ते? नाही, आई होती मालवणला। अच्छा, कुडाळ सोडून आली ती आणि मग मालवणला राहिले होते। माझे वडील वारले ना, त्यावेळी काय वय असेल तुमचं तेव्हा? काहीतरी वय दिसतं 5-6 वर्षाचं। अरे अरे। आणि वडील वारले, संपत्ती सगळी लुटली गेली, म्हणजे आमचे चुलते होते त्यांच्याने खाल्ली। दुआबाई काय करणार, तिला थोडं ह्याचा अनुभव होता कसा बाळणपण करायचं हे करायचं, म्हणून मला घेऊन ती ह्याला आली कुडाळला। अच्छा, तिकडे हॉस्पिटल होतं कुडाळकडे, डॉक्टर तिकडे राहिली ती। आणि तिकडे मला हे करत होती, खाणं पिणं हे ते सगळं ती काम करत होती ना। आणि तान्ह्या अवस्थेत म्हणजे अगदी बाळपणात आपला जीव साईप्रती कसा ओढला गेला, म्हणजे काही प्रसंग झाला का की घरात कोणी प्रौढजण त्यांचे भक्त होते का, कसं काय घडलं हे? जसं आमचे वडिलांनी एक फोटो आणलेला छोटासा साईबाबांचा, छोटा आणला होता आणि ठेवला होता, तेवढं मला काय वाटत नव्हते, कारण त्यांनी काय तेवढं महत्त्व सांगितलं नाही। ते म्हणा शिर्डीचे सत्पुरुष एवढंच म्हणायचे, हे मला वडिलांचं सुद्धा ठाऊक ना, आईने म्हटलं म्हणून मला माहीत, लहानपणीच वडील वारले मला माहीत नाही। नंतर एक दिवस माझ्या बहिणीच्या घरी गेले होते, असा दगडावर मूर्ती बसलेले, ती छोटी होती मूर्ती होती अशी लावलेली, आणि हाजी मलम बाबा ती आणि ही मूर्ती दोन्ही बाजूला होते त्यांच्या घरी। आणि एवढं मला आवडायचं पाहायला तिकडे जाऊन, हे कोण हे कोण रोज होऊन जाऊन विचारायचे। मग त्याची आई होती ना ती हाजी मलम बाबा, कुठे असतात ते मुंबईला, आणि हे कोण हे शिर्डी बाबा कुठे असतात शिर्डीला, असतात ते आता नाहीत ते पूर्वी होते, आणि चमत्कारिक पुरुष म्हणून आम्ही त्यांचं लावलं आणि आमचं खूप बरं झालं असे ते म्हातारे सांगायचे आम्हाला। तेवढं मला काय वाटत नव्हते। नंतर हळूहळू मोठी जशी व्हायला लागले तेव्हा आई वेडी झाली आमची, माझी वेडी झाल्यानंतर 5-5 आठवले मला, आणि सहज आमची शेजारी होती ना बाई, तिची मुलगी आमच्या शाळेत येत होती, तिची बहीण काहीतरी वेळ लागला असं ओरडायला लागले मोठमोठ्याने। आणि त्याच दिवशी कोणीतरी आम्हाला एक साहेबाची पोती आणून दिली, छोटीच होती, पोती आणून दिली, मी तिची बहीण आणि दुसरी शेजारीन असं त्यांच्याकडे जाऊन बसलो तर ती आमच्यावर बोली ना, आम्हाला मारायला यायला लागली, हे करायला लागली, हे बघ साईबाबा असं तिच्या डोक्याला लावा, जेवढं डोक्याला लावतो तेवढं आम्हाला मारायला यायचे आणि बोलायचे नाही कप्प असे। नंतर काय आलं ठाऊ का,
आम्ही सगळे बसलो आणि एकमेकाला सांगितलं आम्ही तिला साईराम साईराम म्हणून बोलायला लावूया. अरे एवढं करता, डॉक्टर येता, इंजेक्शन देता आणि कोण येतं गाडी बिडी असे ते सोय लोकांचे ना. घाबरला जीव कुठे धावतो. आई वडील करत होते, करता करता एकदम ते तरी हे होत नव्हती. मग आम्ही बसलो तिच्याबरोबर, अनुसया नाव तिचं, बसलो आणि म्हणायला लागले बघ तू हे कर साईराम साईराम म्हण सगळं बरं होईल तुझं. डोक्याला हे लावली नाही तिच्या आम्ही उत्तम म्हणून. थोडा वेळ ती रागाने दातोट खाऊन आमच्याकडे पाहायला लागले. मग आम्ही जोर जोरान साईराम 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 असं म्हणत बसलो. काय हे नव्हती भावना नाही काय नाही खरं ते सांगते. तो म्हणायचं म्हणून म्हणत होतं. म्हणता म्हणता काय आलं तिला एकदम चक्कर आली. चक्कर होऊन ती पडली. मग आई आली तिची, का आले तिला काय नाही म्हटलं, देवाचं नाव घेतलं चक्कर होऊन पडली. मग उठली थोड्या वेळ उठली आणि आपल्याला पेन दे आणि हे दे म्हणून वही दे. मग आम्ही बोट दाखवलं आम्ही पेन आणि हे दिलं आणि तिला सांगितलं ली तुला बोलता येत नाही ली स स स स लिहिलं सगळं सा सा होईना तिच्याकडून. मग थांब म्हणायला लागली ती परत स स सच होतं त्यान सा सा होत नव्हतं. मग हळूहळू ना जसं जसं हे होत व्हायला लागला तसं सा सा झालं. मग ई ई काढले असं करता करता साई साई असं झालं आणि आम्ही नाचायला लागलो. खूप आनंद झाला लिहिलं म्हणून ना बोलली नाही ती बोल बोल म्हणून आम्ही पाठी लागलो. मग ती बोलायला लागली सा सा करून सा ई ई ई करत बोलायला लागली. एवढे आम्हाला आनंद झाला की त्याच्या घरातला ना झाला तो झाला पण त्यांच्यापेक्षा आम्हाला झाला. त्यावेळेपासून माझी साईबाबा श्रद्धा बस म्हणजे प्रत्यक्ष अनुभव पाहिला ना तो असं झालं. आणि नंतर हे ते सगळे आनंदित झाले ती बरी झाली. नंतर मग कॉलेजला जायला कॉलेजला जाणारी मुलगी ती कॉलेजला बी जायला लागली. असं करता करता आमच्या शेजारी एक बाई होती ती बरी चांगली होत्या म्हणजे शिवभक्त. तिच्याबरोबर मी बसायची उठायची हे ते म्हणे शिवरात्र आली शिवरात्र आली आपण म्हणे उपास करतो. मी पण करणार नाही तुला होणार नाही तो कडक उपासना होणार ना ना मी करणार म्हणून आणि मी उपास केला. उपास तिच्याबरोबर केला आणि मालवणला होतो त्यावेळी कुडासून मालवणला आलो ना उपास केला आणि आम्ही हे संध्याकाळी दर्शनाला गेलो शंकराच्या. ती आणि मी गेलो तिकडे दर्शन घेतलं अर्ध्या वाटेत आलो तर आम्हाला ना शिवपार्वती दोन्ही कमंडल घेतलेलं मोराचं हे घेतलेलं पार्वतीने आणि शंकर सारखा हे बी डोक्याला घालून सगळं हे म्हणजे जसा शंकर असतो पण पुरून दिसला नाही आम्हाला पाटून पाटून दोघं शिवशंकर म्हणत आणि आम्ही दोघं म्हणू अरे शिवशंभो शिवशंकर पण दिसला तिला आणि मला दोघांनाच दिसला आणि गर्दीतसून आम्ही जातो पण आमचे पाय ना पाठी 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 जातात पुढे जात नाही किती प्रयत्न करून. आणि लोक म्हणतात दोघं ही कमल तिचं ना ही कमल शिवभक्त ना ती वेडी आणि बिचाऱ्या मुलीला लावलं त्या वेडी वेडेपण बघ शिव शिव शंकर शंकर करतात हे काय म्हणे. आणि ती बिचारी लोटांगण घालायच्या रडायला लागली आणि सावकाश 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 जर्रसं पुढे आलो आम्ही लोकांकडे आमच्या लक्षात ना काय लोक बोलतात ते आलो आणि सूर्यकिरण होतं ना असं आलं होतं सूर्यकिरण संध्याकाळची वेळ ते सूर्यकिरणात आपणच येईल आणि हा साहेबांचा अनुभव बोलायला लागली ती. मग नंतर असं करता करता आई आमची हे झाले डोक्याने म्हणजे संपत्ती खूप होती हो गेली शॉक बसला आणि ती वेळी झाली. थोडे काय होत होतं आम्ही त्याच्यावर गुजरण करत होतो. आमची शाळा सुटली माझी आणि ती कुठे कुठे पळायची हे करायची पकडून आणायचं हे काम माझं राहिलं. बहीण होती ती लग्न झालेली होती ती पाहू शकत नव्हती ना ती कसे संसारात उठून माझ्याबरोबर येणार.
मीच तिच्या पाठून धावायचे. आधी ती तिला घाबरायचे, नंतर मी तिला ओढून आणायचे. आणि काय करतो, रात्र उशी उठून दगड मारायची लोकांच्या घरावर, लोक ओरडायचे ना. मग मीच तिला आणून पकडून एका रूममध्ये बंद करत. तुमच्यात हे आत्मबळ कुठून आलं? ते बाबाने दिलं. तेच मलाच कळत नाही माझ्यात कसलं आत्मबळ. आणि राग बी आला ना, मोडके म्हणता एकदम थक्कन कोणाला फेकून देईल असं होतं. म्हणजे ते आणतं माझ्यात नाही. असं करता एक दिवस काय आलं, माझी मुलीची परीक्षा होती आणि तिने आपले हे बी पुस्तक आणि काय काय ठेवलं होतं. हां, हॉल तिकीट आणि हे ते ठेवलं. आणि आमचं घर सारखं करायचं होतं म्हणून आम्ही दुसरीकडे राहिलो. आत्मबळ सांगते हां तुम्हाला. राहिलो आणि मी ध्यान करत होते. ध्यान करता करताना एकदम मला ध्यानात काय दिसलं, बाहेरून कोणीतरी हे घालतं आहे म्हणजे कोयताला लाकूड बांधलं आहे असं 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 घालतंय. आणि ते कबाट असं भिंतीला होतं ना, ते कबाट उघडतंय. पैसे नव्हतं त्यात, हॉल तिकीट होतं तिचं. मला ते काही माहिती नाही. मी ध्यान करता करतो पाहते ते कशी काठी येते आणि त्या हे कबाटाचे हे उघडतंय म्हणून मी हळू ध्यानात एकदम जागे झाले. आणि खरंच कोणतरी उघडत होता आणि मी गेले आणि त्याच्या काठीला जग पुढे हे होती म्हणजे कोयती म्हणतात ती धारधार इकडे मधी धरलं. जरा पुढे हात सरकला ना, कापलाच हात माझा उडाला, इकडे पकडलं आणि केवढं बळ आलं देऊ जाणे आणि त्याला खेचून काढलं. वा, म्हणजे खेचलं पण त्यांनी माझा हात सुटला आणि ठो करून तो आपटला बाहेर आणि जीव घेऊन पळाला. बघा, वा, म्हणजे बळ कोणाचं ते? तेच ना, साईचं ना. हो, आणि हे करा जाग करायचं कोणाचं बळ? साईचं. हो ना, ध्यानातसून. हो ना. तर हे तुमची जी वाढत चाललेली श्रद्धा होती, भक्ती होती, ते एक सुरक्षा कवच जसं असतं तसं तुमचं संरक्षण पण करताना आणि लोकांची मदत करताना पण तुमचा साथ द्यायला लागली. हो ना, असंच घडलं. हो, आणि एकदा काय आलं होतं, मी तुम्हाला असंच आमच्याकडे राव म्हणून एक येत होता, मुंबईला आहेत ते. अच्छा. रोज दोन दोन दिवसांनी आमच्याकडे यायचा बसायचा. जयराव नैना शाहू ती येत होती, तिचा नवरा येत होता, तिची मुलं येते, सगळे येत होते आमच्याकडे यायचे. आणि तो यायला लागला ना, येणार असं भक्तिभावाने यायचं, येणार असं ते जे अगरबत्ती लावतात ना, मला वास यायचा तिकडे. वास्कोला राहत होते, वास यायचा कसा, आता येणार ते राव येणार म्हणा, रावच म्हणायचे मी त्याला, राव येणार. असं येत होते जात होते. एक दिवस काय आलं ठाऊ का, मला स्वप्न म्हणजे जवळजवळ अशी आरती करतो ना आम्ही, आरतीतच पाहिलं दृष्टांत. हो, पाहिलं म्हणजे आरती करता करता मला राव दिसला आणि तो मोटरसायकलीवर बसला आहे आणि त्याच्या डोक्यावर एकदम हे म्हणजे काहीतरी पडलं आहे आणि तो मोटरसायकल खाली पडला, हात गेला खाली पडला आणि धूर धूर कसा झाला तेव्हा. आणि त्याच दिवशी तो आला. त्याविषयी आल्याबरोबर मी त्याला सांगितलं, बाबा रे तू सावकार मोटरसायकल चालव, मी अमेरिकेत सुद्धा चालवलेलं आहे मोटरसायकल, मला काय होणार नाही असं म्हणाला. आणि आमचा शेजारी एक मुलगा होता, तो ना सगळ्यांना मदत करतो, म्हटलं पडल्या धडल्याला सगळ्यांना मदत करतो, सहज बोलता बोलता सांगत होतो. आणि तू सावकार जा, बरं करून गेला संध्याकाळी आणि कुठे कुठाळी जाऊन पडला. अरे, इकडे कुठाळी जाऊन पडला आणि एक कसा पडला ठाऊ का, एक मुलगा जात होता त्याला वाचवण्यासाठी त्याने ब्रेक मारला. तेच ना, ब्रेक मारला तर मुलगा तो पाठी पीठ घेऊन जातो. सगळं ते धुवर धुवर पीठ उसळलं आणि त्याच्या डोक्यावर पडलं
आणि त्या मुलाच्या पडलं, मुलाला काय झालं ना, त्याच्या वाचवण्यासाठी त्याने प्रयत्न केला. आणि मग त्याला की ना तो जरा वेळ विशुद्ध कसा पडला राव, तेवढ्यात तो आम्ही म्हणतो नोटी म्हणून तो मुलगा आमच्या ह्यातनंच आला बघा, नाव सांगितलं होतं, तोच तिकडे आला. अरे राव म्हणायला लागला तो, आणि त्याने उचलला हॉस्पिटलात घेऊन गेला. आणि तो अनुभव कोणाला सांगितला, बायकोला आपल्या. तू पडण्यासाठी गेला होतास काय म्हणून ती म्हणते, अरे तिने तुला सांगितलं सांभाळ रे बाबा म्हणून, तर तू फास गेला, अनुभव तुझा अमेरिकेतला ना, गे अमेरिकेत, पायाला लागलं होतं, हाताला लागलं, डोक्याला लागलं होतं. आणि मग आम्ही गेलो त्याला पायाला, तो तेच अनुभव म्हटलं, अनुभव तू वाचलात ते नशीब हो ना, ते तो काय झाला जरा अहंकारी झाला, मला काय होणार हो ना, असं झालं. तसंच आम्ही ह्याला वास्कोत ते हे आहेत मेहता, दीपक मेहता, त्याची आई येत होती आमच्याकडे साईबाबाकडे, बहीण आई सगळी. त्या बहिणीला लग्न करून दिलं होतं ना, तिकडे ती सासू पुष्कळ छळायची, अरे, आणि तिच्या नवऱ्याला हाटाचं होतं, हाटाचं होतं, त्यावेळी त्याचं ऑपरेशन करायचं होतं. ही म्हणायला लागली काय ठाऊ काय, त्याचं ऑपरेशन करायचं आहे नवऱ्याचं तिच्या, आणि तिला कोण विचारत नाही घरात, मेहताची बायको सांगत होती. ते परिस्थिती चांगली हो, ते सुद्धा चांगले, पण सासू वाईट होती. बरं म्हटलं, असं ऑपरेशन म्हटलं, बाबा पुढे हे ठेवा, नारळ ठेवा, तुम्ही भक्ती करा, मी करते. एका हातान टाळी वाजत नाही म्हटलं, दोघांचे हात पाहिजे. ते तिने भावनेन केलं, त्या बाईने ती काय पोती वाचायची, आणि मी इकडे बाबाची पोती वाचाय, माझं हेच काम, पोती वाचत होती ती. एक दिवस मला स्वप्न पडलं, मेहताला सांग त्याला अमेरिकेला नाही जावयाला, तरच तो वाचेल, नाही तर तो वाचणार नाही, असं सांगितलं. मी सांगितलं आणि ह्या रावानेच जाऊन सांगितलं, आमच्याकडे आला होता. बघा बाई म्हणतो तुम्हाला, बाईचा अनुभव जबरदस्त आहे, तुम्हाला त्रास होईल, मी भोगलाय. तरी त्यांच्यानी मग अमेरिकेचा डॉक्टर आहे म्हणून ह्याला नेलं, कुठे होतं, मुंबईला. मुंबईला नेलं आणि तिथं ऑपरेशन करायला तयार झालं, तरी बाबाने त्याला वाचवलं. अच्छा, ऐका कसं वाचवलं, रद्द झालं, तो आलाच नाही डॉक्टर. नंतर ते इंदिरा गांधीचं काहीतरी झालं होतं, त्यावेळी रद्द झालं. अच्छा, त्यावेळी डॉक्टरना हे ना ऑपरेशन. आणि काय, ते तीन वेळा ते बाबांनी वाचवलं त्याला, तीनदा करून सुद्धा ते ऐकिन केले. बाजूच्या ह्याचं बरं झालं ऑपरेशन, तो बरा आला, ह्याचं ऑपरेशन ह्या मेला. मग ह्याने ती मग रडायला लागली, आता मुलीचं आपल्या काय होणार, एक मुलगी आहे 15, आणि काय करू म्हणायला लागले, आम्ही तुमचं ऐकलं नाही, अमेरिकेत तरी न्यायला पाहिजे होतं. म्हटलं मी काय करू त्याला, माझ्याकडे पैसा असतो, मी जा अमेरिकेत म्हणून सांगितलं. यांच्याकडे पैसा होता तरी पण इथं जात तर तिकडे कशाला, सगळे आम्ही आहोत, असं झालं त्यांना. तो बिचारा गेला, आता हिचं कसं होणार, तरुण मुलगी, लहान मुलगी होती तिच्याकडे. आणि थोड्या परत स्वप्न पडलं, घाबरू नको, तिला सांग घाबरू नको. स्वप्नात साड्या दिसले, दागिने दिसले, अरे वा, त्यांच्या घरात. अच्छा, ही मुलगी म्हटलं, आणि ती दिसले, आशा तिचं नाव दिसले. आणि मग थोड्या दिवसांनी ती म्हणायला लागली, आशाला हे आलं आहे सोयरीक. अरे वा, मागणी आली म्हणजे, मागणी, वा वा, मागणी आली तर. आणि खूप श्रीमंत माणूस याचा अमेरिकेत आहे तो, ते हे बी हिरे बिरे हे करतात तो, नशीब आहे ते, साई भक्तीन मिळालं त्याला आणि लग्न झालं तिचं. चालू बरं. नंतर एक बापसुद्धा चांगला होता शोभा मेहता, तो येत होता आमच्याकडे, हे करत होता. आणि एक दिवस त्याचंही सुद्धा मला स्वप्न अगोदर पडलं होतं,
छातीच्या आणि म्हणजे हे होणं हार्ट फेल होणं म्हणजे आता ते कशावरनं स्वप्न पडलं होतं. तो मुलगा एका प्रेमात होता ख्रिश्चन मुलीच्या, ते गुजराती ना, तर जर तो हे करत नाही झाला त्याला हाटाचं होणार असं म्हटलं होतं. आणि शेवटी त्याने सोडलं ते, मी त्याला असं असं मला स्वप्न पडलं, घाबरून त्या ख्रिश्चन मुलीला सोडलं. नंतर दुसरी जैन मुलगी केली म्हणजे तिने लग्न लावलं आईने. पण एक दिवस ते ध्यान करता करता तो त्यातच गेला, हाटाचंच झालं. बघा बापाला व्हायचं ते होतंच ना, ताबडतोब झालं नाही 10 वर्षांपुढे. 10 वर्षांनंतर बघा, प्रारब्ध भोग हा आदल्या जन्मातल्या काही आदल्यामुळे कशामुळे आदल्या जन्माचा बाबाने सांगितलं ना, हो ना, तुम्हाला ठाऊक बेडूक आणि साप. हां हां, आदल्या जन्माचं सुद्धा वर विसरत नाही ते. तसं आमचं आहे, आम्ही सुद्धा काय कर्म केलं असेल त्या आता आम्ही भोगतो. थोडे सुख भोगतात, थोडे दुःख भोगतात. थोड्यांना काय वाटतं पैसा आहे म्हणजे सुख, पैसा म्हणजे सुख नाही. त्याचं ध्यान धारणा करा, मुक्ती मिळेल तुम्हाला. कशाला परत परत जन्माला येता आणि या घाणीत पडता, त्याच्या मुक्ती मिळवा. आणि प्रत्येकाला ते साईवा दिसावा की साईवा भेटावा हे नाही ध्यान. ते म्हणतात मला इकडे प्राप्ती होईल का, तिकडे पैसा मिळेल का, हे बरोबर आहे. त्याच्यामुळे मला कोणच नको, तुम्ही चला म्हणते. नको रे बाबा, तुम्ही विषय वासनेतच आपण अडकलेले असतो. बरोबर ना, पाहिजे तुम्ही करा, ध्यान करा, हे केला आम्हाला अनुभव आलाय, तसं तुम्ही सुद्धा ध्यान करा, तुम्हाला हे मिळेल. आणि सत्य बोला, खोटं बोलू नको. खोटं बोलून काय तुमचं बरं होणार नाही. आणि कोणाचा प्राण चालत असेल ना, तर एक वेळ खोटं बोललं चालेल. प्राण चालतो, त्याला मारायला आला तर खून होणार, तर एक वेळ खोटंच चालतं. पण रोज उठून खोटं खोटं डोकं पिकतं, रोज उठून खोटं बोलू नको. एवढंच मागणं आणि काय नाही. ध्यान ही जी वस्तू आहे ही तुम्हाला आतूनच कसं करावं ही प्रेरणा आली की तुम्ही शिकलात? ना ना बाबा, बाबाने शिकवलं मला, त्याचीच प्रेरणा. स्वयंपाक सुद्धा करता येत नव्हता. बघा, भात शिजवायला गेले बाबा साईराम साईराम करून कर, आमटे करायचे झालं साईराम साईराम कसं होणार कसं होणार असं असं, एवढं सगळं मला बाबाने शिकवलं. मी का स्वतः शिकले ना. पण ध्यान म्हणजे तुम्ही मला जरा सांगा ना, ध्यानात बसणं वगैरे त्याच्यात काय नियम पालन करणार, म्हणजे नवीन साधकासाठी थोड्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ऐकून घ्या. तुम्ही काय करायचं, रात्र 4 वाजता सकाळी जवळजवळ 4 ते 5 वाजता सुद्धा ध्यान करायला बसला चालतं. आंघोळ नाही केली चालतं, हातपाय धुवायचे, डोळ्यावर तोंडावर पाणी मारायचं आणि एक अगरबत्ती लावायची देवापुढे आणि ध्यानाला बसायचं. एक सोपं नाव साईराम 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 मनपूर्वक म्हणा. एक ना एक दिवस तो तुमच्या पुढ्यात उभा राहील. एक दिवस असंच काय आलं, मी मुलीची काळजी, मोठी मुलगी माझी, तिची काळजी करत आहे, बरे नाही बरे नाही असं सांगत. तिचं ऑपरेशन वगैरे झालं होतं, ट्यूमरचं ऑपरेशन झालं होतं, एकसारखी ती बरी नसायची. आणि मला मी म्हणजे आपली मुलं म्हणजे काळजी करतो, आपली हे काय लोकांचं सुद्धा मी काळजी करत बसते. खरं सांगते मी तुम्हाला. आणि म्हटलं कशामध्ये तो फरकच नाही हो. नाही माझी दुसऱ्या मला काय वाटत नाही. आणि आमच्या दरवाज्यात कोण आलं का आम्ही खातो, ते तुम्ही खाल्लं तर मलाही बरं वाटतं, खाल्लं वाईट वाटतं. खरं सांगते मी तुम्हाला, मिळेल ते हा माणसांनी खावं काहीतरी. आणि पुण्य करायला जात नाही ना, दरवाजात आला तर खारे बाबा म्हणायचं. आणि अन्नदान मोठा बाबा पण करायचे. पण आता मी तुम्हाला इकडे आम्ही राहतो ना, तिकडे अन्नदान माझ्याकडे मोठं होत नाही, अन्नदान घरी व्हायचं. अरे बापरे, आम्हाला जेवायला मिळत नव्हतं असं व्हायचं. मग परत स्वयंपाक करायचा कंटाळायचा. मग आम्ही मी माझा मुलगा मोठा आणि माझी मुलगी मोठी, आम्ही काहीतरी खाऊन केळी खाल्ली, सफरचंद खाल्लं असं करून गप्प बसवत होतो.
आणि ही आमची दोन मुलं त्यांना काय तर एवढं एवढं घातलं की गप बसत. पण खूप आनंद होत होता, सगळं संपून गेलं, खाऊन गेले, कोण ना कोण तरी येते ना, फॉरेनर तरी यायचे येऊन हे बसायचे, ह्यांच्या बोलत बसले जेव्हा म्हणायचं जेवढं जात होते तेवढं, म्हणजे ते एक प्रकारचं दान होत, फॉरेनर असो ना तो रस्त्यातला भिकारी असो, एकच हे आहे ना प्राण जो आहे तो एकच आहे, जीव एकच, त्याचा काय आणि त्याचा काय एक, आम्हाला तो श्रीमंत म्हणजे मोठा वाटतो आणि भिकारी म्हणजे छोटा वाटतो ना. अचानक एकदम आम्ही शिर्डीला गेलो, तिकडे कुत्री मेल्यासारखी होती, हाड झाला, कोणाकडून दूध घेतलं एका कुत्र्या, तो दूधसुद्धा प्यायला घाबरायला लागला, पळायला लागला, खूप वाईट वाटलं. ह्या म्हटलं तू बाबा कुत्र्या मांजरां सगळ्यांना घालवत होते, तिचं आम्हाला कुत्री मेल्यासारखे फिरतात अशी अशी करून, भाकर तुकडा कोणच घालत नाही की दूध घालत नाही, काहीतरी घालावं एवढं बाबा बाबा करीत लोक येतात, भक्त येतात, त्या प्राण्यावर लक्ष नाही त्यांचा. दुःख वाटलं मला, ते घातलं ते खायला नाही, पळत सुटला तो घाबरून आपल्याला मारतील म्हणून. आणि दुसऱ्या वेळी आलं तर गलेडठ कुत्री बाबाकडे मागितलं तसं झालं. हो गलेडठ कुत्री, नंतर आम्ही मागू तसं होता शिर्डीत, मला ते समाधीवर लोक चढतात ते आवडत नव्हतं, खाली साईबा आहे आणि वर आम्ही हे करतो, पुतळा आहे तो साईबांचा, त्या पुतळ्यासाठी आम्ही हे करतो, पण खरा साईबा खाली आहे आणि आम्ही त्याच्यावर नाचतो, ते दुःख वाटतं ना, हे बरं नव्हे. तेवढ्यात आमच्या मुलानं काय केलं, लोक जातात म्हणून आपण वर चढला, छोटा होता मुलगा त्यावेळी, वर चढला, वर चढला आणि असं धावत धावत परत आला, त्यावेळी पूजा चालली होती, मग तो भटजी ओरडला, ए तसं करूचे नाही असं म्हटल्यावर मलाही राग आला, बाबा माझा म्हणते, बाबा तुझ्या दरवाज्यात आमचा अपमान, सहज माझ्या त्यावेळी तरुण वय ना, आमचा अपमान. तेवढ्यात मला एक फोटो दिसला साईबाचा, एकच फोटो, म्हणजे फोटो होते त्यात, एक जिवंत फोटो, त्या फोटोसून साईबा बोलला, अरे काय म्हणाला, तू माझ्याकडे आलीस ना त्या भटुरग्याकडे लक्ष देऊ नको. मग भरून आलं मला, आणि पुढच्या वेळी गेलो तर साईबाचा तो फोटो नव्हता, म्हणजे त्याने माझी समजूत घातली ना, माझ्यासाठी आलीस तू, त्या भटासाठी आली नाही, त्या भटुरग्याकडे लक्ष देऊ नको, झालं ना समाधान माझं. तर एक दिवस ती मुलगी बरी नव्हती, त्यावेळी तसंच झालं, आम्ही फिरायला खाली उतरलो, उतरलो तेवढ्या दव बिंदू म्हणजे दव असतं, मला सांगायला डोक्यावर घे मुलगी आमची, काहीतरी होईल तुला, काय होत नाही म्हटलं, आणि पदर असा घेतला डोक्यावर, सहज पाहिलं दोन मला काजुले कसे दिसले, कसे म्हणजे ते दवामध्ये तोंड दिसलं, ओठ, डोळे, मग हळूहळू मोठे झाले आणि ते तोंड ना बोललं, काय घाबरू नको, तुझ्या मुलीला काय होणार नाही, असं म्हटलं आणि पटकन बिरगडला दव. एवढं प्रत्यक्ष साईबा दिसला, तोंडातून बोललेलं कानात ऐकू येत आलं, आणि मग मी त्या मुलीला सांगितलं तू घाबरू नको, बाबांनी मला सांगितलं, मला तर दाखवायचा होता साईबा म्हणते ती, मी कसं दाखवणार, त्याची इच्छा आहे त्याला मिळतो ना, आणि मला हे कर म्हणून असं नाही. तसं असंच एक दिवस काय आलं, ही आमची ही मुलगी आजारी खूप होता, टायफॉइड झाला होता, रात्र दिवस तिचं काढता काढता मला नको शेवट झाला, आणि हे आमचे मुंबईला गेले होते मिस्टर आमचे, कोण नाही घरी, मग घाबरून मी गेले होते. तेवढ्यात तो डॉक्टर आमचा होता ना, तो बिचारा येत होता, इंजेक्शन दे, हे दे, ते दे, हे फूस, ते फूस, म्हणून याचा रस दे, मोसंबीचा रस दे, अन्न देऊ नको, असं काय काय सांगायचं, मी आपले तसं करू, कधी एकदा हिचा ताप उतरणार असं माझं हे झालं होतं.
आणि मी ताप उतरला तिचा, 22 दिवसांनी ताप उतरला. मी आणि माझी मोठी मुलगी आणि मोठा मुलगा बाबाच्या रूममध्ये हे वाचतो पोती. आणि मी झोपले, म्हणजे डोक्यात ताण गेला ना, असं दरवाजात वारा यायला पाहिजे, म्हणजे फॅन लावलेला तरी वारा पाहिजे, म्हणून असं दरवाजा एक बाजून उघडा ठेवला आणि झोपले. एवढ्यात माझी मुलगी उठायला, अशी मोठी मुलगी, ए आई उठ, ए आई, ए आई, म्हटलं काय गप्प बस, म्हटलं मला झोप लागले, शांत झोपूनी. आणि मग परत उठवायला लागले, म्हणून मी उठले, पाहते तर काय था, काय सांगाल, चोर शिरला साहेबाच्या खोलीत, साहेबाच्या खोलीत चोर शिरलाय, तुझ्या गळ्याला हात लावलाय, तुझ्या डोक्याला हात लावलाय. मी पाहिलं म्हणे, एवढी चड्डी घातली आणि घाटी कसा दिसतो म्हणे, हात गेला तो. म्हणून मोठ्या मुलीने मला उठवलं, म्हटलं कुठे गेला, कुठून पडणार तो. मी आत गेले, राजू म्हटलं इकडे कोण हे आला, माणूस आला, एवढी चड्डी घातलेली, फाटके कपडे घातलेले, कोण आला तुम, असं असं कोण सांगायला, तो पोती वाजताना तोही बोलत नाही, मी बोलत नाही, असं असं करायला लागलं. खाट खाली पाहिलं, एवढीशी रूम आहे ती, मोठी नाही, एवढीशी आहे. खाट खाली पाहिलं, हे डोकं फिरलं म्हणायला लागला पोतीचं. नाही आई म्हणे, तुझ्याकडे आला, तुझ्या गळ्याकडे हात लावला, डोक्याला हात लावला, माझ्या पोराक, म्हणे कोकणी, माझ्या पोराक ताप खूप झालो, पोराक ताप खूप झालं, म्हणजे तिचं काढता काढता मला त्रास झाला ना, डोक्याला हात लावला माझ्या, मला शुद्धी नाही. ती काय वाटलं तिला, मंगळसूत्र चोरते की काय असं वाटलं, म्हणून घाबरले ना, तर आपल्या आईचा गळा दाबते की काय. अरे एक प्रत्यक्ष साईबा हा तो, हो ना. मग त्याला वाईट वाटलं मुलाला, मी पोती असतो मला दिसला नाही, दर्शन तुला मिळतो, हिला कुठचं, हिने पोती विचे काय वाचलं, हिला दर्शन दिलं, असं तो भांडायला लागला. पण कुणाला हे काय प्राप्त होणार हे ठरवायचं, म्हणजे कोण ठरवते, आम्ही ठरवू शकत नाही हो. तेच ना. आणि हे जे एकातर्फेने मनोरंजनासाठी किंवा सहज पर्यटनासाठी लोक तीर्थ म्हणून शिर्डीला जातात आणि छोट्या छोट्या वस्तू मागायला जातात, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही जरा. मला, मी म्हटलं बाबा काय वेडा नाही आणि मूर्ख नाही, काय नाही, तुम्हाला काय मागायचं ना, त्याच्याकडे मागायचं गरजच नाही, तुम्हाला काय पाहिजे तो देतो. आता पहा, माझा मुलगा बोलत नव्हता, मोठा मुलगा, मोना मोना म्हणत होते त्याला, ओ करायचा. म्हटलं शिर्डीला घेऊन जावा त्याला, मग हे आमचे घेऊन गेले बसमध्ये, बसून शिर्डीला गेले. एक दिवस राहिले, दुसऱ्या दिवशी आले, काय म्हणाला घरी आल्या, ए विद्या, एक जिभेसून हे येत नव्हते शब्द, तो मला म्हणाला विद्या, आला आणि विद्या म्हणा, मग बोलायला लागला. तसंच आमची मुलगी ना, तिचा एक लहान मुलगा आहे, तो बोलत नव्हता, उठ आणि जा म्हटलं शिर्डीला, बाबा बाबा करता, शिर्डीला जात नाही, त्याला घेऊन जा, वारं लागतं, थंड लागतं, काय ना बाबाच आहे म्हटलं, आणि गेले. तो मुलगा हल्ली बोलायला लागला. तुम्ही मनापासून त्याच्यावर भक्ती ठेवा, सगळं करतो तो, प्रेम नाही भक्ती नाही कसं होईल. पण प्रेम भक्ती हे वाढवायचे उपाय सांगा. उपाय ना, हे आता मला माझी आई दिसली नाही, आई कुठे आहे, कधी येणार, भेटत का नाही, ध्यास लागतो. आणि बाबा कुठे आहे, भेटत काय नाही, हा ध्यास तुम्हाला लागत नाही. जर तुमच्या आईसारखं तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, एक ना एक दिवस तुम्हाला भेटतो. आणि हे करतो, अपेक्षा जास्त करू नये, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हे पाहिजे, ही अपेक्षा त्याच्याकडून, त्याला गाडीत बसवायचं, बसव, बंगला पाहिजे देतो तो, तुम्ही मागायची गरज ना, त्याला काय द्यायचं तो देतो, असं यायचं. बरोबर आहे, साधी भक्ती ती, मोठी काय, मला मी तुम्हाला बहीण वाटतं, मला बाबा आई वाटते, बाप वाटतो,
आणि देव वाटतो. देव आणि माझा बाप निराळ ठेवत नाही, मी त्याला माझ्यावरच आहे म्हणतो. दुसरा असं वाटत ना, पर का आता बघ मोठं गणपतीची आम्ही पूजा करतो, हे करतो खरं, पण ते भीत भीत करतो. बाबाची पूजा करताना भीत भीत नाही करत नाही, त्याची करताना हे आपुलपणा, हे जे तुमच्यामध्ये संचार त्याचा होतो की बाबा माझे सर्वात घनिष्ठ मित्र म्हणा, आई म्हणा, बाबा म्हणा, हे कसं काय लोकांच्या आतमध्ये यायचं, ह्याचे उपाय सांगा. म्हणजे नित्य नियमामध्ये काय काय केलं तर अशी घनिष्ठता वाढणार भगवत प्रेमात, हे जरा सांगा. नाही, तुम्ही आसक्ती ठेवू नका. हां बरोबर, आसक्ती ठेवले ना देव दिसत नाही, प्रेम वाढत नाही. तेच सांगते, ते बंगला गाडी हे ते तुम्ही आसक्ती ठेवता मग देव कसं दिसेल. व्यवहारात काय करावं, म्हणजे थोडे आपल्यापासून शिस्त म्हणा, आणि किंवा करुणादृष्टीने लोकांकडे लोकांची मदत करण्याची, म्हणजे असले काही उपाय तुम्ही सांगू शकता का. आता तुमच्याकडे आहे आणि बाहेर गरीब बाई आहे, कोणाचं ऑपरेशन करायचं, ती गरीब आहे, तिचा पैसा नाही, नुसतं हा असं करायचं नाही, आपल्याकडे काय आहे त्यातलं त्यांना द्यायचं, ती दया. बरोबर, समजलं. आता ते बरं उगीच गप्पा मारले, हे मी दिलं आणि ते तुम्ही आठवण ठेवायचे ना, तुम्ही दिलं म्हणून आठवण ठेवलं, तुमचं फुकट गेलं. द्या ह्या हाताने द्यायचं आहे, ह्या हातानं सोडायचं आणि कानानं ऐकायचं, कानाने सोडायचं. मी दिलं म्हणून तुमच्या हेतूर आलं ना गेला तुम्ही, हे ठेवायला पाहिजे. मी दिलं, मी दिलं, मी केलं, गेलं, काय अर्थ आहे. मीपणा नको, मीपणा तिथं ठेवायचं. दान धर्म करा की तुम्हाला मोठं म्हणायला पाहिजे म्हणून तुम्ही दान करता, ते चुकीचं आहे. चुकीचं आहे, बरोबर. तेव तुम्ही देवळाला दान देता, तुम्ही हॉस्पिटलला दान देता, ते तुमचं नाव असतं. बिन नावी तुम्ही दान करा. खूप लोक आहेत आता तुमचं नाव असतं तिथे, अमका अमक्याने मला दान केलं ह्या देवळाला, ह्या शाळेला दान केलं. ओ तसं असता का न सांगता दान कर, म्हणजे दानाचे हे असता का. मग आणि दुसरं म्हणजे आपल्या जीवनात काही असे म्हणजे पराक्रम जर झाले, चमत्कार जर झाले, ते लोकांना सांगत फिरावं का. होय, म्हणजे त्यामुळे लोकांची हे वाढते, भक्ती वाढते त्याच्यासाठी. आणि काय नाही, तुमचं तुम्ही भक्ती वाढवा. तुला मध्यस्थ गरज नाही तिथं साईबाबाकडे जायला, ती वाट सोपी आहे. बाकी ते देव हे ते आता पूजा केली, अर्चा केली आणि साधू संतांकडे नको त्या जाऊ जाता कामाने. सगळे भोंदू लोक आहेत, कोण एक बरा नाही. ठाऊक आहे ना तुम्हाला काय काय घडतं आहे. ते चोराच्या हे आहे तर पैसा कमवायला साधू संत जात, मला फक्त माझा साधू साईबाबा सगळं. त्याने कधी कोणाचं घेतलं नाही. आज सोपा देव बिचारा गरीब देव माझा. आता माणसाला काय होतं, मी जर हे दान केल्यानंतर माझं नाव होणार. मोठे मोठे दानं देतात शिर्डीत, किती मोठं. आता भक्ती असेल त्याची, आहे नाव, ऐका नाव असेल त्याचं, पण तो का देतो, का देतो तो, त्याला मिळालं आहे म्हणून तो दान देतो. तसं नाही, तुम्हाला नाही मिळालं तरी त्यातलं दान द्या, ते खरं दान. आता मी तुम्हाला रामाच्या सेतू बांधायला कोण गेली होती, खारकुटी तुम्ही काय म्हणता त्याला, समजलं मला, इंग्लिशमध्ये स्क्विरल म्हणतो. हां, ती माती ह्याला लावू, रामाच्या सेतूला झाडत होती. तसं तुम्ही दान करा. मी गरीब आहे, माझ्याकडे काय होणार नाही. मी देतो म्हटलं तर द्यायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आता शब्द आहे ना माझा, तो खरा करायला पाहिजे. मी देतो नाही तर मी बाबा मला काय जमणार नाही. मी सरळ सांगते, माझ्याकडून होणार नाही, होणार नाही नाही असं. मी देऊ शकत नाही तेवढं, माझ्याकडे नाही म्हणता येत नाही ना, देऊ शकत नाही या भाषेतच. आता नवीन नवीन साधना करताना माणसाला जर काही अडचण आली म्हणा, किंवा घरात काही संकट आलं म्हणा, तर
त्याला नेमकं वाटतं की अरे देवानी माझ्याकडे दुर्लक्ष केलं, देवानी माझं मन मोडलं, देव आहे का असा विचार येतो. म्हणजे एकातर्फेने आपण म्हणू शकतो एक एक कृत्रिम स्तरावरची भक्ती ती असते. तर अशा विचाराला बदल आणण्यासाठी काय करावं लागेल? तशा विचारात बदल आण. आता बघा, आमचं आरोग्य बरं नाही किंवा ऑपरेशन करायचं, हे करायचं, शारीरिक भोगते, शारीरिक भोग भोगावंच लागतं. आणि जे आधी आम्ही कर्म केलं आहे ते आम्हाला इथं येऊन भोगायचं, आणि थोड्याने काय न करता सुद्धा भोगावं लागतं, ते का आदल्या जन्मीचं कर्म. म्हणून त्याच्यात ते देवातच हे करून द्यायचं, त्याच्यात झोकून द्यायचं. पण देवाच्या कृपेनी ते कमी होण्याची शक्यता आहे का? हो, देवाच्या कृपेने तुमची जशी भक्ती वाढेल तशी शक्ती वाढणार तुमची. बरोबर. मग त्या धर्तीवर तुम्ही राहायचं. तरुण वयात तुमचं लग्न झालं, इतक्या जबाबदाऱ्या आल्या आणि आर्थिक संकट पण होतं, पण त्यावेळी तुम्ही तुमची भक्ती, तुमचा विश्वास कसा काय दृढ ठेवला? तसाच ठेवला बाबा. मी बाबाला सोडलं ना, माझा बाप तो माझ्या आई त्याला कसं वेळ काढत होता तुम्ही त्यावेळेस? ते एक माझ्याकडे पोथी होती, ती पोथी वाचायची, आणि ती सुद्धा वाचताना काय काम करतं, घरातलं काम करता आवडता आवडता नको शेवट होत होता मला. आणि रात्रौचं मी ना हे करत झोपत होते. आमचं ते जुनं घर होतं, ते फटी होते असे दरवाजाला. रात्रो 10-11 वाजता मला झोपायला जातो, त्यावेळी पोती वाचणं बाबाचे. सगळे झोपल्यानंतर ना ते शांतता मिळत नव्हतं, आणि त्यावेळी काय होतं ते दिवे ते चिमणे म्हणून राखेलचे हो, ते चिमणे असे फेटवायचे उशावर बाजूला, आणि दरवाजाला वारा येतो म्हणून चटई लावत होते, चटई लावत पोती वाचता वाचता ए उठ. हां, तेच मी विचारणार होते की डोळा लागत नव्हता का? ए डोळे लागता असे छातीर ठेवून झोपत ए उठ. परत उठवचं घाबरून, परत पोती वाचायचं. रोज एक अध्याय असं काहीतरी नियम? नाही ना, एवढीशी पोती ना, ते सबन वाचायच. आणि वाचता वाचता एक दिवस झोपले मी, झोपले आणि गरम गरम अंगाला लागायला लागलं माझ्या. वाचले पोती मी, गरम गरम लागतंय, खा लागतं ते चटय पेटते. उठले, उठ म्हणून ओरडले. कोण ओरडले? कोण ओरडले मला दिसले नाही. उठ म्हणून सांगितले, उठ. उठले आणि पाहते तर का चटय पेटते उशीवर. मुलं इकडे झोपलीत, हे त्या बाजूला झोपलेत, आणि असं असं पेटत आले. पण उशीला लागते कसं काय? चिमणी पडली खाली. देवा, राखेल ना ते पेट घेतला. आणि मग चटई काढून फेकून दिली आणि हे केलं, तर एक तांब्या पाणी आणलं, ओतलं आणि सगळ्यांना उठवलं. म्हणजे उशी पेटायला लागली ना, उशीत कापूस असतो, आतून पेटायला लागला. पोटी मला सावध, पोटी छातीर घेऊन फिरते म्हणजे बघा. कोणी उठवलं त्यांच्याला येणार. असंच एक दिवस मुलगा आमचा ना गेम खेळायचा, लहान मुलगा, मोठा मुलगा तो, त्या लहान होता. गेम खेळायला जायचं, आपण जिंकायला पाहिजे म्हणून एक अगरबत्तीचा पुडा असं भिंतीचं हे होतं ना, हे कसं पोखरलेलं कसं जुने घरणात, त्यात लावला आणि तो पळाला. आणि त्या बाजूला साईबाबाचा फोटो एक आहे, आमच्या घरीच आहे आता फोटो आहे. त्या फोटोकडे लावलं त्याने, आणि बाजूला आम्ही हे ठेवलं चादरी विजरी सगळे स्कूलचीवर घडे करून बाजूला. आणि मी पाठीमागे काम करते, कोणतरी एक माणूस आला आणि तुझ्या आईला जल्दी बोलव म्हणून सांगितलं. दरवाजात उभा राहिला, आमची खेळत होती ती आई, दादा नाही म्हणजे भविष्याला कोणतरी येत असेल, दादा नाही, दादा नको तुझी आई पाहिजे. अच्छा. आणि मी बाहेरसून कपडे धुत होते, ते पटपट पटपट आले, काय झालं म्हणून
सर काय झालं काय हे बघ म्हणून सांगितलं. असे असे कपडे काढून चादरी बी काढून तो ओढून माझ्याकडे हे केलं. बऱ्याच चादरी बाजूला काढल्या, एक दोन जळल्या, ते बाजूला फेकलं, पाणी ओतलं त्याने त्या माणसाने. आणि ओळख नाही पाळख नाही ओळख नाही काय नाही. मी ते अगरबत्ती काढून बाहेर उडवले आणि माझ्या डोक्यात आलं ना हा कोण म्हणून. बरोबर आहे. तेवढ्यात तुम्ही कशाला झालं माझं काम, तुम्ही कशाला आलं, नशीब पारखणे म्हणजे ह्यांच्याकडे भविष्याला आलेलं म्हणून असं सांगितलं. आणि तो अजूनपर्यंत नशीब पारखणे अजूनपर्यंत आला नाही. कोण बाबा म्हणजे ते त्याच्या पायाबुडीवर असून मी म्हणणार ना तू असताना असं कसं पेट. बरोबर आहे. म्हणजे किती हे करतो तो. अशा गोष्टी पुष्कळ आहेत थोड्या काळाच्या बाद विसरून गेले. हे स्थानाची महिमा की व्यक्तीच्या आदल्या जन्मात आदल्या जन्माचं काय तर थोडं पुण्य सत्कर्म हो ते पुण्य असेल तर हे मिळतं ना. आता ह्यात माळसापतीला काय मिळालं, बाबा बाबा करतच बसत होता तो. आता त्याच्या मुलांना ते पुण्य मिळालं माळसापतीत. आता चांगले झालेत ती मुलं हो ना. ब्रह्मज्ञान आपण म्हणतो करता जगाच्या व्यवहारात आपल्याला काय करावं आणि काही नाही करावं ह्याच्यावर थोडीशी ब्रह्मज्ञान मी तुम्हाला सांगते. तुम्ही जास्त करून खोटं बोलू नको. दुसरं कोणाला काहीतरी देतो म्हणून ते सांगू नको. आणि प्रसंग पडला तर तुम्ही खोटं बोलू एवढंसं तर चालतं. जवसा एवढं खोटं हां सत्य रोज सत्य सांगत जा, सत्य बोलत जा, मग तुम्हाला कसलं दुःख होणार नाही. बरोबर कळलं. बाबा तू समर्थ आहेस, तू सगळं माझं हे कर निवारण, आणि मला तू दिस, मला तू पाहिजे हे ध्यान असायला पाहिजे, उत्कंठा पाहिजे. हो जर गेल्या जन्मीचं माझं पुण्य असेल तर आता तरी दिस, नाही तर पुढच्या जन्मी तरी दिस, नाही तर माझ्याबरोबर येणारच आहेस तू, त्यावेळी तरी दिस, पण तुझं नाव मला विसरायला लावू नको. बरं एवढं. बरं शेवटच्या क्षणी तरी नामसंकीर्तनामध्ये एक आतमधून जे आपल्याला शक्ती मिळते आणि सत्संगात बसून एकत्र मिळून देवाचं नाव घेण्यात जी मजा येते ह्याच्यावर थोडासा उल्लेख करा ना. मी तुम्हाला ते सगळे लोक असतात, प्रत्येक कोणाची भावना निराळ असते, माझी निराळ आहे, तुमची निराळ आहे, आणि कोणाची निराळ असते, आणि एकत्र भावना झाली ना लवकर देव पावतो. समजला. आता तिकडे ते काही नाव काहीतरी आहे ब्रह्मानंद स्वामीचं ते काहीतरी करतात, ते त्या ब्रह्मानंद स्वामीची भक्ती नव्हे, ते सगळे लोक एकत्र होऊन भजन आरती करतात म्हणून ती भक्ती निर्माण झाली, म्हणून त्याचा प्रचार खूप व्हायला लागला. मला ताकद ना बाबा प्रचार करायला, तेवढी मोठी भक्ती वाढवायला, तुमची तुम्ही वाढवा म्हणते एवढंच. बरोबर. आता तरुण असते तर केलं असतं, आता वय झालं माझं, आता मला झेपत नाही. आणि आता काय ते तुमची डायबिटीस झाल्यामुळे त्रास होतो. बाबांनी जर बाबाचं नाव ऐकलं, बाबाचं बोलत राहिलं, माझे ताण भूक ताणही लागत नाही, थकवा नाही लागत. ऋणानुबंध आपण म्हणतो ते जवळ असलं तर बाबा जवळ येतात. हो काय ते गेल्या जन्मीचे असतात. पण तुम्हाला एक विचारायचं आहे मला की हे प्रारब्ध जे लिहिलेलं असतं तर त्याच्यावर आपण स्वतः जर प्रयत्न केला मनापासून भक्ती वाढवली तर आपल्या जीवनात फेर येऊ शकतो का? हो येऊ शकतो. भक्ती वाढवा आणि हे करा, एक मत खोटं कोणाशी बोलू नको आणि दानधर्म काहीतरी करा. म्हणजे तसंच माणूस दिसलं तर दानधर्म, उगीच पोट भरल्याला जीव घालू नको. पोट भरल्याला एक एकदा काय होतो, पोट भरला सुद्धा एक एकदा उपाशी असतो ना, त्याला जेवण घातलं काय नाही. तरी कित्येक वेळा असं झालेलं आहे असं मी ह्यांच्याकडून पण आणि लोकांकडून पण ऐकलेलं आहे की तुमच्या असं म्हणजे सहज
तुमच्या हातून जे उद्गार निघतात तुम्ही म्हटलेलं ते फळते आणि त्यांची भक्ती ती भक्ती त्यांच्या. मी तुम्हाला सांगते, एक दगड आहे त्याला शेंदूर फास, त्याला फुलं घाल, तुमचं अंतकरण त्या दगडावर होत. आणि तसं माझ्यावर त्यात मी दगड आहे, माझ्यावर त्यांची भक्ती आहे, म्हणून ते हे होतं त्यांना फळायला येतं. आईकडे गेलं की हे होणार, आईकडे गेलं की ते होणार, हा नाही म्हणून तसं आहे ते. एक दिवस केवढा मोठा प्रसंग आणला ह्या स्वामीने आमच्या, ते कोणाला कर जामीन राहिले कर्जाला, कर्ज काढायला, आणि तो पळून गेला आणि ते पडलं आमच्या गळ्यात. खरं सांगते मी तुम्हाला, आमच्या गळ्यात पडलं. मग पाच पाच आठवले कसं देणार हो, 150 का 200 रुपये पगार होता आणि ते कर्ज काहीतरी 5000 म्हणजे त्यावेळी मोठी मोठी रक्कम. एकाच ह्यात नाही, कोणाचे 1200, कोणाचे 5000, बँकेचे 5000, आणि थोडं काय सोनं ठेवलेलं ते काढून पळा बँकेत ठेवलेलं. हे भोळाराम ना दिलं आणि मला सांगितलं नाही हा, ते बँकेतले काढून विकले म्हणून सांगितलं ना त्या भोळारामला देण्यासाठी. घरी आले, एक पिशवी होती, सहज मी ती पिशवी झाडली तर माझे कानातले होते एक सापडले, म्हणजे चोर साहेबांनी सापडून दिला मला. म्हटलं तुम्ही बँकेत कर्ज काढण्यासाठी ठेवले होते दागिने, ते म्हटलं काय आले, आहे बँकेतच आहे. आणि खोटं किती बोलले ते कळलं मला, खोटं बोललं राग येतो. एक हे कसं आलं म्हटलं, ते चुकून राहिलं असणार, कानातलं बरं संतुलित होतं. असे आहेत ते. मग ते फेडता अरे अरे नको शेवटा काय शेवटाला, बँकेचं आमच्याकडे दयाने पाहत होता, तो येत होता हप्ता नाहीला, तो म्हणायला लागला कशाला तुम्ही हे फेडत बसला, कुठेतरी पळून जा. तो वसूल करणारा, वाईट वाटलं त्याला. मी म्हटलं सगळं फेडणार, इथंच राहणार, म्हटलं ताकद नसले तरी इथंच राहणार, पण कसं तरी फेडणार. आणि ते येत होते कर्ज न्यायला, तो येत होता, ते का 1000-1200 रुपये घेतले ते येत होता, आणि 5000 घेतलेले हे बँकेचे ते हप्ते येत होते. आणि त्याला सांगितलं ना, आणि हळूहळू ते देवदयान फिटून गेलं. आणि एक दिवस तो एक माणूस आला, आपलं म्हणे दुकान ते घालवलं ह्यांच्याने, ह्यांच्यामुळे आपण बुडवालो. ह्यांच्यामुळे म्हणजे आमच्या ह्याने. हो अच्छा. तो कोण आणला त्याला दुकान दिलं होतं, खूप भानगडी केले, स्वतःचा स्वार्थ नाही लोकां मोठे करत. मला सांगायला लागला हा जो बसवला आहे ना भार मारते का, म्हणजे ख्रिश्चन तो म्हणून. त्यावेळी मला चूक केली आम्ही, माझ्या नवऱ्यानं केले तसं माझं झालं, चूक केली माझ्या नवऱ्यानं, माझ्या साहेबाला बाहेर मारून काय म्हणतो म्हटलं, तिथं लक्ष द्यायचं नाही म्हणे, पूजा करता अर्चा करता हे करता खोटे बोलता चोऱ्या करता असं काय काय बोलायला लागलं. खूप दुःख झालं. म्हटलं त्याला नाव ठेवू नको, मला ठेव माझ्या नवऱ्याला ठेव, का हरकत नाही, मी आम्ही भोगतो, त्याने चोरी करू ना तुझी, तुझं काय खाल्लं नाही, त्याला काय दोष देतो. म्हटलं तुला कर्टीत पाणी घेऊन फिरा, म्हटलं त्या कर्टीचं भांडं घेऊन तुलाच गात फिरावं लागेल. माझ्या बाबाला काय म्हटलं, आणि खरंच झालं आमचं फिटणं झालं सगळं झालं. एक दिवस आला, ते करट्याचे खेळ करतात ते, तोच माणूस आला करट्याचे खेळ, म्हणजे ते बावले आहेत ते असे नाचतात बिस्तात खेळ कोणाला. मास्टरजी म्हणायला लागला तुमच्या शाळेत तिकडे काहीतरी हे आहेत, तिथं आपले प्रोग्राम हे आहे, ते ठेवू शकतील काय करट्याचा खेळ. काय बोलले सहज बोलले मी, करटी गंभीर मागशील बघा तरी सगळ्यात बोल मला बोल सगळं घाल, त्याने काय पाप केलं तुझं, त्याला काय दोष देतो, दोष आमचा आहे ना. असं आहे ते. नाही पहिल्या प्रथम आम्ही शिर्डीत गेलो ना, एक चमत्कार झाला, गाडी
आम्हाला ठाऊक नाही शिर्डीचं कसं जायचं कसं यायचं मला ठाऊक नाही. मग आम्ही बेळगावहून गेलो, बेळगावहून गेलो अंबाभवनमध्ये राहिलो. जायचं म्हणजे जायचं असं माझं हे. 1200 रुपये कर्ज काढलं बँकेचं आणि बेळगावहून गेलो. त्या पैसे हे होत. बेळगावहून गेलो आणि अंबाभवन येथून राहिलो. तिथं की ना आमच्याकडे घड्याळ नव्हतं. खरं सांगते मी तुम्हाला, घड्याळ नव्हतं तर कसं आम्हाला कळणार? तिथनं गाडी पकडायची हो. 4 वाजता गाडी होती पुण्याची आघाडीने. मिरज काय पुणे मिरजेला जाणार का पुण्याला जाणार असं काहीतरी डोक्यात आता नाही. आता कसं जाणार आम्ही? जाऊया म्हटलं. कसं बाबा नेतो तसं जाऊया. पण रात्र उठायला पाहिजे म्हणून त्या ह्याला सांगितलं. ते वॉचमन होता ना, आम्हाला उठव. हां बरं म्हणाला तो. आम्ही झोपलो आहे एकदम काय 3 साडेतीन वाजता जवळजवळ हाक मारली कोणी. उठ बेबी उठ, उशीर झाला हा, उशीर झाला, उठ बेबी उठ असं म्हटल्यावर आम्ही उठलो. मी उठले आणि म्हटलं कोण बाजूच्या खोलीतलं रूममध्ये कोण आहे तो म्हणतो आपल्या मुलीला उठ बेबी उठ आवाज आला. आणि आम्ही गडबडीनं सामान गोळा केलं हे केलं तर तोपर्यंत आम्ही जाऊया म्हटलं. गाडी येणार स्टेशनवर जाऊन बसूया. टांगा केला आम्ही आणि त्या ह्याला विचार वॉचमन त्या रूममध्ये कोण आहे. तो रूममध्ये कोणच नाही, कोणीच नाही. उठ बेबी त्यांनीच येऊन तुम्हाला हाक मारली. हाक मार बाबांनीच. आणि मी तुम्हाला त्या स्टेशनवर आम्ही सग गेलो. गाडी उभी राहिली होती. आम्ही आत पाऊल ठेवलं गाडी सुरू आणि सुटली. वा वा. उठ बेबी उठ, उठ बेबी उठ. तसं करता आम्ही शिर्डीला गेलो आणि शिर्डीत उतरलो आम्ही. आघाडी मग बशीत बसलो. शिर्डीत उतरलो. अंधार झाला होता. मग अशी रात्र होती दिवाळीची आदली रात. पहिलं मला खूप अंधार होता. एक माणूस होता कांबळं घेऊन असं डोक्यावर डोक्यावर विचारलं बाबा रे शिर्डीला जा वाट कुठची मंदिराकडे जायची दिसत नाही तुम्हाला. तो मी उभा आहे तो दिसत नाही तुम्हाला. हां असं काय बोलतो हा. मी उभा आहे इकडे ना तसं सरळ जा. काय बाजीराव म्हटलं मनार सहज. आम्ही 10-11 ना ना जवळजवळ 1 का 2 झालेले त्यावेळी. 2 वाजलेले दिसतं रात्र उशे. त्यावेळी बस आली. मग टांगा करून आम्ही ह्याच्यावर आलो. आणि आम्हाला कुठून जायचं माहीत ना. मी उभा आहे तो तुम्हाला दिसत नाही का म्हणतो. मनार म्हटलं ह्याचा काय पाया पडायचा. डोक्यात आलं नाही माझ्या ह्याच्या पाया पडायचं. आणि बरं मी उभा आहे तर समोर जा असं म्हटलं ना. म्हणून असं पाठ कुठे आहे कोण भूतभीत ना मा हे म्हणायला लागे. भूत कुठचा बाबा तो माझा म्हटला. बरोबर गेला आणि तिकडे आम्हाला त्या लोकांना गाद्या आणून दिले रूम दिली आणि सकाळी उठून आंघोळ करून बाबाचं दर्शन घेत. आणि पुष्कळी एक दुसऱ्या खेपेला असंच झालं. चप्पल लागली पायाला एवढा मोठा सुजला होता पाय. चालताना हे होईना. मग येताना आम्ही पुण्यात उतरलो. त्यावेळी दुसरी खेप हां पुण्यात उतरलो. पुण्या स्टेशनवर आणि हे म्हणायला लागले आता गाडी गेली आता ह्याची गाडी नाही म्हणून काय करूया म्हटलं. स्टेशनवरच बसूया म्हटलं. मला परत जायचं कुठे हे करू माझं पाय सुजलाय त्रास होतो. त्रास होतो. एक हमाल बारीक किरकिरीत आला. ताई काय झालं तुम्हाला? पाय हे करते ना. काय ना रे बाबा आमची गाडी गेली. तुम्ही घाबरू नको मी तुम्हाला स्पेशल गाडी देतो. डोक्याने हे झाला काय मनात येतं ना स्पेशल डोक्याने मॅड झाला. आपलं मन संशयखोर असतंच म्हणजे कारण जगाची रीती अशीच आहे. जन्माला आलो तर संशयान पाहायला पाहिजे ना. तर जगतोय ना कोणी फसवून नेऊ शकतो. बरं बाबा म्हटलं हसत हसत बसले मी. आणि काहीतरी यांच्याने एक पट्टी आणली ती मारली पायाला. एवढा सुजला होतो
बूट बीट चप्पल लागून आणि त्याने काय केलं आला आणि एक डबा होता याचा रेल्वेचा डबा होता जा आणि तुम्ही बसा आम्हाला सांगितलं मला खूप हसू आलं चल झोपायला तरी मिळालो म्हट हां ये म्हणाला बेबी ये तुला नेतो मी मुलगी होती आमची म्हटलं सामान घेऊन जा माझ्या मुलीला नेऊ नको मी कसं चालणार नाही ताई तुला चालता येत नाही ना बरं म्हटलं चालता हे यांच्याने थोडं सामान घेतलं बाकी मुलांना घेतलं त्यात जाऊन बसले हसत हसत मी हसले ते हसले आणि म्हटलं त्याला 2 रुपये मागलेत ना त्याने 2 रुपये द्या सगळ्या ह्याच्यावर फिरतात 2 रुपये घ्यायला कोण नाही वा श्रद्धांजली आणि तो डब्बा डबा जोडला गेला की नंतर इंजिन आलं ना इंजिनाला जोडला गेला आणि स्पेशल आम्ही गेलो सोय कोणी केली बाबाने हो ना आणि तो अजून परत आम्हाला 2 गेलो आम्ही आम्हाला शोधतो त्या नावाचं येत नाही म्हणे काहीतरी किती 4 का 5 नंबर होता त्यात का 6 नंबर असं काहीतरी हे होतं त्याच बिल्ला होता 6 नंबरचं कोणच नाही म्हणाल असा चमत्कार करून पळत सुटतो हां स्वतः तुला मोठे पण द्यायला येत नाही मी केलं म्हणायला बाकी कोणी एवढंसं दिलं तर मी केलं मी दिलं तो येत नाही तुम्हाला सांगायला कर्मयोग ह्याच्यावर आपल्याला काय म्हणायचं कारण महापुरुष त्याच्यासाठी सोसावंय लागलं एवढं प्रसंग येऊन सुद्धा खूप प्रसंग आले ते सांगता माझ्या डोक्यात हे झाले डोक्याची फार होईल आणि डोक्यातही तेवढंच राहिलं विसरत विसरत आले खूप प्रसंग आले हो एवढं पण त्याला चिकटूनच राहिले मी त्याला मी दोष देत नाही का दोष देत नाही हा दोष माझ्या कर्माचा पण तो मला काढायचं काम करतो आणि इतकं समाधान तुमच्यामध्ये कुठून आलं हो त्यानेच दिलं ना कोण देणार मला समाधान त्यानेच दिलंय किती शांत प्रकृती म्हणजे एवढे उतार चढाव बघून सुद्धा म्हणजे एवढ्या संकटातून पार पडून मला ते हसूच येत आणि ते खरंच वाटत नाही काय काय भोगलं आणि काय काय झालं ते खरं वाटत नाही आता हसू येतं ह्याच्या पलीकडे काय नाही म्हणून तुम्ही सुद्धा भक्ती करा आणि त्याच्या नादी लागा आणि त्याला काय नाही लागत खायला काय पकवान मागत नाही तो अगरबत्ती पूजा पाठ लागत नाही तुमच्या मनात तुम्ही भक्ती करा तुम्हाला कशी पाहिजे तशी तुम्ही नाम स्मरण करा ना जप करा ना पोथी वाचा आता पोथी काय कोणी लिहिली तीच वाचतो आम्ही तुमच्या मनात त्यांचं हे करा काय काय तुमच्या जीवनात घडलं ते आठवण करा त्यातून तुम्हाला बाहेर काढलं म्हणून ती सुद्धा पाहिजे ना तू मला केलं यातनं सावरून नेलं हे असायला पाहिजे माणूस आपण केल्यानंतर नंतर विसरतो तेवढा पुरतो माणसाने करायचं सोडून द्यायचं करतो तो पण माया ह्याच्यात म्हणजे संसारात अडकून जी माया असते मुलांवर म्हणा आई बाबावर म्हणा ह्याच्यातून थोडं बाहेर पडणं हे फार कठीण पडतं हे ह्याविषयी तुम्ही मला सांगा म्हणजे विरक्ती जी यायला पाहिजे ती कशी काय येते नकळत येते विरक्ती जे त्याच्या ह्यात राहिला ना नकळत येते काहीच नको वाटतं समजलं हे होता होता आपणच विरक्ती येते तुम्ही काहीतरी पैसा आणून दिला तुम्ही काय फळं आणून दिली काय वाटतच नाही कोणाला वाटतं का हिला काहीच नाही तर नाही विरक्ती ती एकदा मी तुम्हाला आम्ही फिरायला गेलो होतो फिरायला गेलो होतो आणि नकळत मी पाय घसरला की काय करून पडले म्हणजे कंबर हे होतं ना पडले आणि तसंच उठले मी पटकन उठलं फिरताना जरा काठी पाहिजे हातांना हल्ली 1 वर्ष झालं काठी घ्यायला लागली काठी ठपकन पडली म्हणून आमच्या मुलीने पाठी ओळून पाहिलं अरे पडली म्हणून धावत आली उचलायच्या आधी मीच उठून उभे राहिली कशी ती कोणी उचललं मला ह्याला लागलं होतं पायाला झपकन उठून मीच उभी राहिले
तेवढ्यात एक बस अशी आली त्याच बाजूने अशी गेली, उभी राहिली मी बाजूला राहिले, तेवढ्यात बस आली ना तर माझ्यावर न गेले होते, कोणी वाचवलं मला बाबाने ना, अजून कार्य आमचं व्हायचं आहे वाचवलं. आणि तसंच एकदा झालं, मी तुम्हाला गुरु आली ह्या पाठीमागून फुडून, आणि माझ्या फुडून गुरु जातात ते पाहते मी, पाठीमागून येतात ते पाहिलं नाही मी. मग काय आलं, धावत धावत ती गुरु येतात, मला अटक ती मुलं धावतात ना ते असणार चप्पण घालून, एकदम एक युरोपियन बाई आली आणि मला ओढून अशी पोटाकडे धरलं आणि हे आमच्या पुढे गेले, त्यांना ठाऊक नाही मी पाठी उरले सावकाच चालते ना, पोटाकडे धरलं आणि ती म्हणायला लागली तुला पाडणार होते ते गुरु, खरं ढड 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 करून पळाली गुरु, मला पटकन ओळखता येत नाही ते हे कर नाही पाठी राखा आहे जेव्हा देव कुठच्या रूपाने, तो आता युरोपियन बाईच्या रूपाने आला ना, मग हे आपल्याला ओळखायला नजर देव आहे तिचं देव आहे हे ओळखायला पाहिजे, किडी मुंगी सुद्धा देव आहे म्हटलं हे ओळखा शिकलं ना आत्मशक्ती आपणच वाढत आनंद मिळतो एक प्रकार, समजलं तुमची इच्छा आहे ना बाबाशी जायची तो आत्मशक्ती मिळवायची आहे त्याचं ध्यान करा, पोथीवरचा भजन करा, कीर्तन करा किंवा डान्स करा खरंच सांगते घरच्या नावाने डान्स करा भजन करा. गुरुकृपेची वाढव होण्यासाठी वाढण्यासाठी आपल्या जीवनात पहिल्यांदा तुम्हाला काय वाटत नाही, पहिलं काय वाटत नाही नंतर नंतर आपणच होतो, पण काही वस्तूचा निषेध करायला पाहिजे का, म्हणजे नकोच जीवनात तसल्या वस्तू आणायच्या, ते वाईट वस्तू आहे ना त्याचा निषेध करायला. आणि मला प्रश्न बोलायची सोय आहे, तुम्ही हे करू की ते करू असं सांगितलं करू नको म्हटलं नको चल, म्हणजे काहीतरी विचारायला येतात ना, त्यांच्या मनासारखं नाही सांगितलं की त्यांना दुःख होत, झालं तरी हरकत ना तुमचं, तुम्ही नंतर समजतं त्यांना का नको म्हटलेलं. मी तुम्हाला सांगते दुसऱ्याला विचारायची गरज नाही, बाबाने तुम्हाला बुद्धी दिली आहे ना त्याचा वापर करा, ती गंजून का टाकता सांगा, वापर करा गंजून टाकू नका, बुद्धीचा उपयोग करा, सद्भावने वागा, कोणा लुबाडू नको, लुटारू नकोपणा करू नको, चोरी करू नको, काय देव काय देतो तेच खा. आत्ताच्या मुलांना काय शिक्षण द्यावं हे आई बाबांनी भक्तिमार्ग दाखवायला पाहिजे ठाऊ का, पूर्वी आमची आई बी राम सीता हे ते गोष्टी सांगायचे समजल्या, आता कोण सांगतात, कोण सांगतच नाही, आचरण बदललं आहे ना, डिस्को फिस्को हेच सुरू आहे, तर आईबापाने शिकवायला पाहिजे, ते शिकत नाही मग मुलं बिघडत चाललं, काय बिघडली ड्रग्स वाढतात दारू पितात गांजा हे करतात पिढीच हे झाली, तर घरातच लहानपणापासून वळण लावायला पाहिजे, पहिल्यापासून मुलांना ह्यात ठेवलं ना देवाधिकाचं दाखवलं हे दाखवलं, आम्हाला ते सीताराम हे ते शिकवलं, कृष्ण हे ते गोष्टी सांगायची माझी आई, तेसुद्धा 10 वर्ष होईपर्यंत ती बरी होते, नंतर मॅड झाली, मॅड आईची मुलगी मी सांगते मी मॅड झालेले पण देवाने सांभाळले ह्याने हा बसलाय त्याने, आपली बुद्धी माझ्या टाळक्यात घालतो आणि चालवतो मला. आई आपण इथे आलात, आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी घालवला, इतकी आम्हाला सुरेख शिक्षा दिली, आत्मबोध दिला मार्गदर्शन दिला, ह्याच्यासाठी माझ्यातर्फे आणि सगळ्या प्रेक्षकांतर्फे साधकांतर्फे आपल्याला खूप खूप आभार, नमस्कार.